राम राम नगर सेवक या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मी आलो आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व पक्षाचे उमेदवार आहेत. अगदी त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घ्यायचं आहे, तुमचं नाव काय, कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी करताय? माझे नाव नाना विठ्ठल शेटे, शिवसेना राष्ट्रवादी विकास आघाडीकडून मी उमेदवारी करतोय. तुम्ही? नमस्कार, मी मयूर नामदेव शेटे, वार्ड क्रमांक 10 मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करतोय. आपण? नमस्कार, मी संदीप भाऊसाहेब शेनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अधिकृत उमेदवारी करतोय. आपण? माझं नाव अनिल गंगाधर नाईकोडी, मी भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले गट ह्या पक्षाकडून उमेदवारी करतोय. आपण ह्या प्रभाग क्रमांक 10 मधून कशासाठी उमेदवारी करताय? विकासाच्या कामासाठी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभा आहे. या वार्डात असलेले प्रलंबित प्रश्न आणि याही पुढे वेळोवेळी जे प्रश्न उपस्थित होतील त्या प्रश्नाच्या सोडवण्यासाठी माझी कटिबद्धता जनतेच्या सेवेसाठी कायम असेल. आपण कशासाठी उमेदवारी करतायत? मी माझा जाहीरनामा याच्या अगोदरच तुम्ही आता रोडला येताना बघितले असतील, तुम्ही सर्व उमेदवारांचे फ्लेक्स बघितलेले असतील. फक्त मला विजय करा या दृष्टीनेच लोकांनी फक्त फ्लेक्स लावलेले आहेत. पण मला ह्या वार्डासाठी काय विकास करायचा आहे हा अजेंडा मी ह्या माझ्या फ्लेक्सवरती आणि माझ्या जाहीरनाम्यावरती मांडलेला आहे. आपण कशासाठी उमेदवारी करताय? सर, आता समस्या तर अनेक आहे. मान्य माजी नगराध्यक्षांनी जेवढ्या समस्या सोडवायचा प्रयत्न केला ते केलं, पण काही कारणास्तव वेळेअभावी समस्या सोडवण्याच्या काही राहिल्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समस्या तर अनेक आहे, त्या तर एखाद्या पानावर फ्लेक्सवर लावणं तर शक्य नाही, पण जेवढ्या समस्या सोडवतील त्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. आपण कशासाठी उमेदवारी करताय? मी प्रभागातील सर्व काही समस्या ज्या आहेत, म्हणजे अडीअडचणी असतात का, रस्ते गाटरी किंवा इतर लोकांच्या वैयक्तिक गरजा अडचणी असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन. आरोग्याचा प्रश्न असेल किंवा स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, हे सर्व सोडवण्यासाठी मी एक सोडवण्यासाठी मला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. मला एक सांगा, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील लोकांच्या समस्या तुम्ही सोडवू शकतात, पण नगरसेवकच होऊन या कशा असं कशा सोडवणार? तुम्ही सामाजिक म्हणून पण सोडू शकता ना? हो, सामाजिक म्हणून पण सोडू शकतो मी. मग नगरसेवकच का व्हायचं? नगरसेवक कारण अधिकार असल्याशिवाय कुठली गोष्ट करता येत नाही, म्हणून मला ते अधिकार प्राप्त करून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही देखील सामाजिक म्हणून काम करू शकता, नगरसेवक म्हणूनच का सोडवशात वाटतात? सर, त्या ऑफिसमध्ये गेल्याशिवाय, अधिकाऱ्यांशी काही चर्चा केल्याशिवाय, अधिकाऱ्यांना काही सूचना केल्याशिवाय तर काही प्रगती होऊ शकत नाही, काम होऊ शकत नाही. म्हणून नगर पंचायतमध्ये प्रतिनिधी म्हणून जाणं हे मी माझं कर्तव्य समजतो, जनतेचा आशीर्वाद समजतो, जनतेचे प्रश्न मी तिथं मांडू शकतो. त्यामुळे मला हे पद भूषवूनच मला तिथं प्रश्न मांडून कामं करून घ्यायची जनतेचे. त्यासाठी तुम्ही उमेदवारी करता? तुम्ही देखील सामाजिक म्हणून देखील काम करून लोकांच्या समस्या सोडवू शकतात, नगरसेवकच का व्हायचे तरच ते प्रश्न सुटणार, असं कसं? मी या अगोदर गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने जनतेच्या संपर्कात आहे. जनतेच्या मोठ्या प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करतोय, पण मला त्याच्या थोड्याशा त्रुटी जाणवत आहे का. आपल्याला कुठेतरी गेलं पाहिजे, आपल्याला कोणतरी त्या नगरपंचायतच्या संस्थेमध्ये पर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या ठिकाणी जनतेने मला त्या ठिकाणी साथ द्यावी आणि तिथं पोहोचल्यानंतर जे काही मी लोकांचे प्रश्न मार्गी लावू शकतो ते 100% करू शकतो. तुम्हाला देखील तोच प्रश्न आहे का, सामाजिक म्हणून देखील तुम्ही काम करू शकता, नगरसेवक म्हणूनच का जायचे? तिका असं 20% राजकारणाच्या माध्यमातून 80% समाजकारण कसं होईल हा प्रथमचा मुद्दा असतो. कसं असतं की राज्याचे धोरण असतं निधीच्या संदर्भामध्ये, त्या निधीचा विनियोग कसा करायचा, मग त्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून 80% समाजकारण, वाडा ते प्रलंबित प्रश्न असतील, सत्तेमध्ये जर वाटा जर असतो ना तर काही निधी मागता येतो, त्याची व्यवस्थेशी भांडणं करता येतात, व्यवस्थेशी मुद्दे मांडता येतात, यासाठी 20% राजकारणाच्या माध्यमातून 80% समाजकारण. तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही गेल्या 8-10 दिवसापासून प्रचार करतायत, ह्या मतदार राजाचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? वाडं संदिग्ध आहे सर, इथं नातेवाईक सगळे सोयरे याच्याशी हा निगडीत असलेला वाड आहे. लोक रिॲक्ट होत नाही, लोक बोलत नाही, ते काय होतं एकाच्या बाजूने गेलं का त्या मतदाराला प्रश्न पडला की संभ्रमावस्थेत मतदार आहे सध्या, म्हणजे जेवणाच्या वेळेस आम्ही गेलो का परत दुसरा माणसं, लोक असं चेहऱ्यावरती असं नैराश्यासारखं वाटतं, म्हणजे लोकांना किती त्रास द्यायचा, तर काय नाही म्हणलं मता गोपिनी मतदान पद्धत लोकशाहीचा आत्मा आहे अशा पद्धतीने म्हणलं रिॲक्ट होत चाललं, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. प्रतिसाद कसा मिळतो? आता काही रिॲक्ट होण्यात का माझ्या नाही. बरं, कसा प्रतिसाद मिळतो तुम्ही प्रचार करताय? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे चांगला आहे, लोकांपुढे आम्ही आमचं व्हिजन ठेवलेलं आहे, आमचे जे जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना आमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ते काम नक्कीच संदीप शेनकर हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार पूर्ण करेल अशी लोकांना आशा आहे.
कसा प्रतिसाद मिळतोय तुम्ही आता घरोघरी फिरतायत? सर आता लोक काही बोलत नाही, आमचे मित्र बोलल्याप्रमाणे सर लोक तर काही बोलत नाही आहे स्पष्टपणे, पण लोक म्हणतात तुम्हालाच मतदान करू तुम्हाला, पण लोकांचे असं अंदाज येतो तर लोक बोलताय का नवीन उमेदवारांना काहीतरी संधी मिळाली पाहिजे, तशी पक्षाने आम्हाला संधी दिली जे 100% त्या संधीचा आम्ही सोनं करू, व मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी मला प्रचंड मतांनी विजय करून मला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी. कसा प्रतिसाद मिळतो मतदार राजांचा? असं आहे, मी कायमच जनतेच्या सहवासात असल्यामुळे मला तरी निश्चित चांगला प्रतिसाद मिळतोय असं वाटतंय. आता ते मतदानातूनच कळेल का प्रतिसाद किती आणि कसा मिळतोय, किंवा ज्या दिवशी मतमोजणी होईल त्या दिवशीच ती गोष्ट आपल्याला समजेल की नेमकी काय आहे, लोक कोणाबरोबर आहेत. पण मी कंटिन्यू जनतेच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर असतो, समाजसेवेत कंटिन्यू प्रत्येक ठिकाणी हजर असतो, प्रभागात कुठल्या अडचणीत मी स्वतः व्यक्तीच्या कायमच असतो, त्यामुळं जनता माझ्याबरोबर निश्चित राहील आणि माझा विजय निश्चित होईल हे मी सांगू शकतो. आपण होतो प्रभाग क्रमांक 10 आणि याच्यामधील जे काही उमेदवार आहेत त्या सर्वांचे प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्यांची ओळख ह्या मतदार राजांपर्यंत पोहोचावी, हे उमेदवार कसे आहेत, कोण आहेत, काय आहे, त्यांचं विजन काय आहे, धोरण काय आहे, हे पोहोचवण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न होता. आता भेटूया नवीन प्रभागामध्ये. प्रतिनिधी सचिन खरातसं, मी गणेश आवारी, MH टाईम्स मराठी, अकोले, अहमदनगर.